पेस करतो आपण हे तीन बोटाचं अंतर सोडायचं आणि असं मार्किंग करायचं. परंतु मार्किंग नाही ते मार्किंग करायला मार्किंग यासाठी केलंय की या गोलाच्या आतमध्ये तीन रंग टाकायचे. पहिला रंग त्या मार्किंगवर टाकतो, दुसरा रंग टाकताना आधीच्या रंगांमध्ये थोडस त्याला मिक्स करू शकतो, तिसरा रंग हा मध्ये पूर्ण करू शकतो. हा झाला बेस. बेस केल्यानंतर मी सेंटर पॉईंट काढला आहे. तो सेंटर आणि डिझाईनचा सेंटर आपण एकमेकांना फक्त मॅच केलं. आता जाळीवरती पांढरा पिवळा आणि पोपी हे रंग तूच आहेत, डिझाईन कोणताही असलं नाही. लाईट कलर असल्यामुळे बेसला वापरायची नाही. सुरुवातीला हिरवा रंग मी बाहेर दिला, त्याच्याखाली पिवळा रंग आधीच्या रंगांमध्ये थोडासा ओव्हरलॅप करून दिला, तसंच पांढरा पण पिवळ्यामध्ये ओव्हरलॅप करून दिला. आता शेवटी पिवळा रंग पांढरा मिक्स करायचा आणि डिझाईन हळूहळू हे पूर्ण करायचं. ठीक आहे, जे रंग आपण खाली टाकले होते ना त्या रंगांवरती सगळं डिझाईन एक तयार. ही पूर्ण प्रोसेस या दिलेली आहे, रंग कोणते खाली टाकायचे.